इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी गेल्या 2 दिवसापासून रायगड दौऱ्यावर आहेत. सुषमा अंधारे यांच्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरला अपघात. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. महाड येथील घटना. हेलिकॉप्टर खाली उतरताना घडली घटना. महाड मध्ये प्रचार सभा होती. ही प्रचार सभा झाली त्यानंतर रात्री उशिरापर्यंत, खरं तर रात्री 2:15 आमचे जिल्हा प्रमुख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती. त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत, पोलीस स्टेशनवर गेले, त्यामुळे सकाळी तरी फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझ्या सहकारी साधारणतः 9:45 ते लँडिंग होतं आणि 9 टेक ऑफ होतं, परंतु 9:10 कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर त्या कॉर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही. त्यांनी सांगितलं की 10:15 ते लँडिंग होत आहे. 9:20 आम्हाला ती मुवमेंट द्यावी. 9:20 मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीच्या खाली उतरलो. 3-4 चक्रावर मारल्या गेल्या आणि भेट्या झाल्यात. अजून ते लँड का होत नाही तर आम्ही विचार करत होतो. इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं. बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला. काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही. म्हणजे नेमकं झालं काय की एवढा धुळीचा लोट आहे. आणि 2 मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की काही हिप्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे. म्हणून मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला. तेव्हा माझे सहकारी अडवत होते की काही काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये सगळं. तर मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन ग्रुप आहे की नाही. पण सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते. त्यांचे जे असिस्टंट आहे तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल लक्ष्मी आणि आम्ही सगळे झाला. आता काहीच बोलणं उचित नसेल. मला असं वाटतं की पोलीस त्यांचं काम करतो काय ते सत्य वाढेल नाही. परंतु आत्तापर्यंत मला असं वाटतं की आम्ही सगळ्यांचे आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा ज्या पाठीशी आहेत त्या सगळ्यांचे आभार मानले पाहिजे की आम्ही सुखरूप आहोत. आणि काही लँडिंग व्हायच्या अगोदर जी प्रशासनाने तयारी करायला पाहिजे होती ती केलेली कुठं आम्हाला पण दिसत नाही. आम्ही महापालिकेकडून आमच्या सगळ्या परवानग्या घेतलेल्या होत्या आणि तिथे आम्हाला काही ज्या गोष्टी जाणवायला हव्या होत्या. खरं तर आता सगळीकडे पालिकांवरती प्रशासन आहे, त्यामुळे इथलं जे काम आहे ते त्याच्या लोकप्रतिनिधींनी अर्थात तिथे आमदार किंवा या सगळ्या लोकांनी करणं गरजेचं आहे. तर तिथे मार्गिंग असेल किंवा काही